नमस्कार, मी मनाशी पाठक बातमीपत्रात महाफास्ट 100 बातम्यांचा आढावा घेणारच आहोत. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची ब्रेकिंग बातमी. जयंत पाटलांना शरद पवार गटाचं भविष्य माहिती आहे असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात असं महत्वाचं विधान दरेकरांनी केलंय. तर जयंत पाटील पक्ष सोडणार हे निश्चित असल्याचं दुसरीकडे संजय शिरसाट यांनी म्हटलंय. जयंत पाटलांना रोहित पवारांच्या हाताखाली काम करावं लागतंय असा टोला सुद्धा शिरसाटांनी लगावलाय. पाटील यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं, परंतु या बोलण्याला त्या ठिकाणी अर्थ आहे. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचं भविष्य त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात. जयंत पाटलाचं तिथं अस्थिर आहे, तो त्यांना तिथं करमतच नाही मुळामध्ये. अखेरला त्या पक्षामध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर आज जर त्यांना रोहित पवारच्या हाताखाली काम करावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. तिथंही सुद्धा तिथे चालू आहे सुप्रिया ताई आणि रोहित पवार. अहो, त्या ज्या लोकांनी पक्ष उभं करण्यासाठी शरद पवार साहेबांवर आपली हयात घातली, त्यांना जर त्यांचा अपमान होत असेल तर त्या पक्षात ते राहतील कशाला? म्हणून जयंत पाटील पक्ष सोडणार एवढं मात्र निश्चित आहे.